सर्वप्रथम पुणेरी रोटरी क्लबच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करते, कारण त्यांनी अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर स्पर्धा आयोजन केली आहे. आजच्या स्पर्धेचा माझा विषय आहे आमच्या तालुक्याचा पाणी प्रश्न असा सुटे. आमचा पेण तालुका महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात व कोकण विभागात वसलेला आहे. आमच्या पेण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पूर्वेला सह्याद्री पर्वतांच्या रांगा त्यामुळे डोंगराळ भाग, पश्चिमेला अरबी समुद्र त्यामुळे सपाट व दलदलीचा भाग, आणि विशेष म्हणजे कोकण विभागात खूप पावसाळ्यात खूपच पाऊस पडतो. कित्येक गावे पाण्याखाली जातात, नदीत दडे भरून वाहतात, सतत पूरस्थिती पाहायला मिळते. असे असतानाही काही गावे वाड्या वस्त्या यांना जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागते, त्यामुळे तेथे टँकरने पाणी पुरवठा करून तात्पुरती उपाययोजना करतात. वन्य प्राणी पाण्यासाठी मानवासाठी देऊन दशन निर्माण करतात. दूरवरून डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे लागते. हे चित्र पाहिल्यानंतर मला चीड येते, कारण माझ्या आया बहिणीच्या डोक्यात हुंडा केव्हा उतरणार? राजकीय नेत्यांच्या मोर्चामुळे की शासनाच्या आर्थिक तरतुदीमुळे? तर माय बापो, त्यासाठी आपण जलसाक्षर होणे गरजेचं आहे. नुसतं साक्षर असून चालणार नाही, त्यासाठी अनेक जलसंस्था कार्य करत आहेत. 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. तर यासाठी की आपण सर्वांनी जलसाक्षर व्हावे व आपली पाण्याची गरज भागवावी. सर्व व्यक्तीने आपल्या घरापासून आपल्या गावापासून आपल्या तालुक्यापासून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले पाहिजे, कारण पाणी म्हणजे जीवन आहे, जीवन आहे, जीवन आहे. चला तर मग आपण सर्वांनी आपल्या तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी जो उपाय सांगत आहे त्याचा स्वीकार करू, त्याचा प्रयत्न प्रत्येक गावागावात करण्याचा संकल्प करू. उपाय नंबर 1, पुनर्भरण. जमिनीची भूजल पातळी दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे, तेव्हा आपल्या धरणी मातीचं पोट आपण पाण्यानं भरलं पाहिजे. त्यामुळे पावसाचं पाणी जास्तीत जास्त जमीन मुरविणे किंवा नदी नाले तले यांच्यातील गाळ काढून त्याची शक्यतेची खोली वाढविणे, नदी नाले तले ओढे यांच्यावर साखळी बंधारे बांधणे, झाडे लावणे, डोंगर उतारावर पाण्याची रचना करणे, आडव्या पद्धतीने नांगरणी करणे, अशा प्रकारे अडतळे बांधून पाण्याचा वाहण्याचा वेग कमी करणे. असे म्हणतात की धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा, रांगते पाणी थांबते करा, थांबते पाणी जमिनीत जिरते करा, यामुळे जमिनीची भूजल पातळी वाढेल. उपाय नंबर 2, सामाजिक बांधिलकीची जाण असते. उद्योगपती श्रीमंत व्यक्ती ज्यांनी पाणी आणवा पाणी जिरवा नदी जोड प्रकल्प सारख्या चळवळीत सहभागी होऊन सहाय्य करणे, त्यासाठी लोखंड सिमेंट JCB पोकलन ट्रक इत्यादी साहित्य स्वतः पुरवणे, गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान करणे. उपाय नंबर 3, शासकीय धोरणात लवचिकता ठेवणे. पाण्याची गरज भागवून म्हणून शासन हजारो कोटी रुपये खर्च करून धरण बांधण्याचे ठरवते, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतो. कोलहमातात विस्तारीचा प्रश्न निर्माण होतो. भूसंपादन वेळेस होत नाही, निधी अभावे अनेक धरणं अर्धवट पडू नयेत. एवढं करून सुद्धा एकाच धरण जर पूर्ण झाला तर त्यातला पाणी मात्र दुसरीकडेच नेण्यात येतो, यामुळे धरण माझ्या उशाला कोरण माझ्या घशाला, धरण माझ्या उशाला कोरण माझ्या घशाला अशी म्हणण्याची वेळ येते. तेव्हा प्रत्येक धरणाचे पाणी त्या तालुक्याची प्रथम गरज भागविणे व नंतरचे पाणी दुसरीकडे उठावे किंवा शेततळे शेततळे यासारखी योजना आखून एका धरणाच्या खर्चात लाखो शेततळे निर्माण करता येते. मग पाण्याच्या बाबतीत आपण नक्कीच स्वयंपूर्ण बनू यात शंकाच नाही. तसेच मागे दाराविर व साठवण टाकी देऊन दार न दार शिवार न शिवार आपल्याला पाण्याच्या टंचाईपासून दूर ठेवता येईल. माय बापो, गाव तिथे गाव तरी, शेत तिथे शेततळी, नाका तिथे बंधारे व घर तिथे पुन्हा या चतुसूत्राचा जर वापर केला तर टँकरने पाणी पुरवठा किंवा जनावरांसाठी छावण्या उभारण्याची गरज भासणार नाही, उलट आपला गाव आपला तालुका सुजलाम सुफलाम होणारच. टीव्हीवर मी जाहिरात पाहिली की कपाटाच्या तिजोरीत पाणी सुरक्षित ठेवले जाते, यावरून पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे. तसेच पाणी जीवनाशक बाब आहे, ते वापरावेच लागेल. यदा कदाचित पाण्यासाठी महायुद्ध देखील घडते तेव्हा कालाची पावले उलटून आपण आपला पाणी प्रश्न सोडू. पाणी हे आपले जीवन आहे, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, पाण्याशिवाय शेती व घरातील कामे होऊ शकत नाही, शेती झाली नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही, म्हणून आपण पाणी वाया घालू नये. चवदार तळ्याचे पाणी नव शक्ती मा